आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. रशियातील जन्मदर घटल्यानं लोकसंख्येच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सोव्हिएत युनियनच्या काळातील मदर हिरॉईन ही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार ज्या महिलांना 10 मुलांना ज्या महिला जन्म देतील आणि ज्यांचा सांभाळ करतील त्यांना मदर हिरॉईन 13 लाख रुपये दिले जाणार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. पहिल्या 9 मुलांपैकी एखाद्या मुलाचा दहशतवादी हल्ला किंवा इतर घटनांमुळे मृत्यू झाला तरीसुद्धा संबंधित महिलेला मदर हिरॉईन पुरस्कार दिला जाणार आहे. पुतीन यांचा या पुरस्काराद्वारे लोकसंख्या वाढीचा दर वाढवण्याचा प्रयत्न आहे. काय योजना आहे पहा. 1944 मध्ये जोसेफ स्टॅलिन यांनी ही योजना सुरू केली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर रशियाची लोकसंख्या वेगानं घटली होती त्यामुळे सार्वजनिक जीवनावर त्याचा परिणाम जाणवत होता. त्यामुळे लोकसंख्या वाढीसाठी योजना राबवण्यात आली. हीच ती मदर हिरॉईन योजना. योजनेनुसार 10 मुलं जन्माला घाला आणि 13 लाख रुपये मिळवा अशा स्वरूपाची ही योजना होती. 1991 सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर ही योजना बंद करण्यात आली. 2000 व्लादिमीर पुतीन रशियाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. 2000 वर्षांपासून रशियाच्या लोकसंख्येत घट होते त्यामुळे ही योजना सुरू करण्यात आली आहे.